जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाचं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आमदार नितेश राणे यांनी मोठी दिलासादायक कामगिरी केली. बिग बाजार नंतर आता आनंद महिंद्रा यांच्या मेरा किसान प्रकल्पाअंतर्गत देवगड आपूसची विक्री होणार आहे. त्यासाठी रविवारी 200 डझन आंबा रवाना झाला आहे. यानिमित्तानं आमचे सिनियर रिपोर्टर राजन चव्हाण यांनी केलेली खास बातचीत. देवगडचा हापूस आणि सगळ्यांचा बापूस असं म्हटलं जातं. हापूसचा राजा असणारा, फळांचा राजा असणारा हा देवगडचा हापूस यावर्षी मात्र बापूडवाला झाला होता, केविलवाला झाला होता. कारण त्याला आहे ते म्हणजे कोरोना. आपण आता आहोत देवगड तालुक्यामध्ये. देवगडमध्ये आपण बघतोय की आंबा जो आहे तो काढलेला आहे. त्या आंब्याची प्रतवारी इथं जे आहे ते आंब्या बागामध्ये इथं चालू आहे. आणि हा आंबा आता जवळपास तयार झालेला आहे. परंतु हा आंबा पाठवायचा कुठं हा एक दोन नव्हे तर देवगड तालुक्यातील सगळ्याच आंबा बागायतदारांसमोर प्रश्न होता. कारण कोरोनामुळे संपूर्ण जगभरामध्ये एक थैमान जे काय कोरोना घातलेला आहे त्याच्यामुळे साहजिकच आहे की आंब्याला गिऱ्हाईक कसं मिळणार हा आंबा बागायतदारांसमोर प्रश्न होता. आणि तो प्रश्न सोडवला आहे भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी. आपल्यासोबत डॉक्टर अमोल तेली आहेत. नेमकी काय काय प्रक्रिया सुरू आहे आंब्याला थेट गिरायक मिळण्यासाठी, नेमके कसे प्रयत्न सुरू आहेत हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. डॉक्टर काय सांगाल, काय नेमकी कन्सेप्ट आहे? बिग बाजारला आपण आंबा पोहोचवला होता ह्या आधी, आणि आत्ता आपण बघितलं तर महिंद्राच्या माध्यमातून, मेरा किसानच्या माध्यमातून एक मोठा असा प्लॅटफॉर्म जो आहे तो देवगडल्या हापूस आंब्याला मिळतोय. काय नेमका कन्सेप्ट आहे? नक्कीच करोनाच्या या सर्व संकटामुळे देवगडातील आंबा बागायतदार, आंबा शेतकरी सर्वजण चिंतेत होते की जो आंबा बागांमधून तयार होतो आहे त्याला मार्केट नाही आहे किंवा तो विक्री कुठे करावी या सर्व विवंचनेत आंबा बागायतदार, आंबा शेतकरी होते. आपणास माहितीच आहे की मागच्या 15 दिवसापूर्वी बिग बाजार एक नवीन प्लॅटफॉर्म सन्माननीय आमदार नितेजी राणे साहेब यांनी इथल्या आंबा बागायतदार आणि शेतकऱ्यांना करून दिला. आणि त्यामार्फत इथे मागचे 15 दिवस दर आठवड्याला 3 लोड याप्रमाणे बिग बाजारला आंबा इथून आपला जातो आहे. आणि आत्ताच 4 दिवसापूर्वी सन्माननीय आमदार नितेशजी राणे साहेब यांनी महिंद्रा ग्रुपचे आनंद महिंद्रा साहेब यांच्याशी चर्चा करून आपला देवगडचा आंबा महिंद्रा ग्रुपला घेण्याची विनंती केल्यानंतर मेरा किसान ग्रुप हा महिंद्रा ग्रुपचा एक सेक्टर आहे ज्यांचं वेअर हाऊस पुणे बाणेर येथे आहे आणि त्यांच्याशी चर्चा करून झाल्यानंतर त्यांनी इथला आंबा घेण्याची तयारी दर्शविली. आणि आज आपण वेअर हाऊसला, पुण्यातल्या वेअर हाऊसला मेरा किसान येथे आपण पहिला लॉट 200 डझनचा पाठवतो आहे. पहिल्यांदाच बघितलं आपण तर देवगडच्या इतिहासामध्ये बघितलं आपण तर महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या माध्यमातून प्रथमच सुरुवातीच्या 200 डझन आंबा पेट्या आज रवाना होत आहेत. आपल्यासोबत या संदर्भात बोलण्यासाठी देवगड तालुक्यातील काही ज्येष्ठ आंबा बागायतदार सुद्धा आहेत. अरिफ बगदादी आपल्यासोबत आहेत, ज्येष्ठ आणि सुप्रसिद्ध असे आंबा बागायतदार आहेत देवगडमधील. अरिफजी काय सांगाल, बिग बाजारच्या नंतर एक मोठी संधी जी आहे ती महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या माध्यमातून एक मोठा प्लॅटफॉर्म आपणास मिळतोय, एक मोठी बाजारपेठ उपलब्ध झालेली आहे, काय प्रतिक्रिया आपली? लॉकडाऊन नंतर सर्व शेतकरी चिंतेत होते आणि खरोखरच आपला आंबा कसा जाईल आणि तो बाजारापर्यंत कसा पोहोचेल ह्या चिंतेत सगळे शेतकरी असताना आपले कार्यसम्राट आमदार नितेशजी राणे साहेबांनी आम्हाला एक चांगलं दालन दिलं आणि त्या माध्यमातून आम्ही बिग बाजार आणि महिंद्रासारखे मोठे मोठे जे हे आंबा विक्रेते आहेत त्यांना आंबा पाठवण्यासाठी आम्हाला एक चांगलं दालन मिळालं. आणि खरोखरच भविष्यात, म्हणजे आता थोड्या प्रमाणात का होईना पण भविष्यात संपूर्ण ह्या भागातल्या शेतकऱ्यांचा आंबा आपण बिग बाजारला, महिंद्राला आणि अनेक असे जे व्यापारी आहेत लहान मोठे आणि चांगले चांगले ते एक आपला आंब्याचं लोकांपर्यंत आंबा पोचू शकतील अशा लोकांना आपण आंबा पुरवू शकतो आणि त्या पुरवण्याची कॅपॅसिटी आपल्याकडे नक्की आहे हे सर्व जाणून आज शेतकऱ्यांचा जो मूळ प्रश्न आहे, शेतकऱ्यांचा मूळ प्रश्न एक होता की सुरुवातीचा आंबा जो आंबा पिकाच्या ह्याच्यात होता, घळण्याच्या परिस्थितीत होता, तो आंबा आज काहीच प्रमाणात बिग बाजार आणि महिंद्राला जात आहे याच्यासारखी आनंदाची गोष्ट ही शेतकऱ्यांना खरोखरच आनंद त्याचा वाटत आहे. त्यामुळे आम्ही सर्व शेतकरी नितेश साहेबांना धन्यवाद देतो. आमदार नितेश राणे यांचे येथील आंबा बागायतदार आभार मानताना आपल्याला दिसत आहे. साहजिकच आहे, कारण तसंच आहे की आंबा तयार आहे परंतु पाठवायचा कसा आणि द्यायचा कोणाला हा मोठा प्रश्न होता.
आपल्यासोबत एक देवगड तालुक्यातील एक ज्येष्ठ आंबा बागायतदार ज्यांच्याकडं ज्यांचा आंबा परदेशामध्ये सुद्धा ते पाठवतात असे जनाशेठ तेली आहेत. जनाशेठ काय सांगाल, पहिल्यांदाच ही अवस्था तुम्ही बघितली असेल की तुमच्या आयुष्यामध्ये आहे त्यामध्ये की कोरोनामुळे आंबा पाठवायला सुद्धा तुम्हाला संधी मिळत नव्हती आणि अशा अवस्थेमध्ये तुम्हाला आंब्यासाठी एक मोठं मार्केट आता उपलब्ध होते, काय प्रतिक्रिया? आणि खरोखरच आमदारांचे नितेशरांचे आभार मानावाचे एवढे कमीच आहेत, कारण ज्यावेळेला कोरोनाचं हे झालं, लॉकडाऊन झालं आणि त्याच वेळेला आमचा देवगडचा हापूस राजा हा तयार झाला, तयार म्हणजे काढण्यायोग्य झाला आणि अशा पद्धतीत आंबा कुठेही पाठवायचा हा शेतकऱ्यांपर्यंत मोठा प्रश्न होता. आम्ही जवळजवळ 9 महिने ह्या याच्यासाठी आंब्यांसाठी त्याची मेहनत घेतली, जूनपासून ते जानेवारी फेब्रुवारीपर्यंत आणि आता तोंडाशी आलेलं पीक हे आता वाया जाणार आणि त्यामुळे सर्वच शेतकरी चिंतेत म्हणजे हताश झालेले होते. आता काय करायचं अशा पद्धतीत शेतकऱ्यांचा मोठा बिकट प्रश्न होता. पण हे सर्व प्रश्न आमचे कार्यसम्राट आमचे नितेशजी राणे साहेब यांनी ते शेतकऱ्यांचं जे भविष्यामध्ये नुकसान जे होणार होतं त्याच्यावर त्यांनी पर्यायी मार्ग म्हणून आम्हाला शोधून दिला आणि त्याच्यामुळे बराचसा आमचा फायदा झालेला आहे. पहिला म्हणजे बिग बाजारमध्ये त्यांनी कॉन्टॅक्ट करून आमच्या शेतकऱ्यांचा माल कसा तिकडे जाईल या दृष्टीकोनातून त्यांनी प्रयत्न केले आणि पहिला लोड आम्ही इथून 3/4/2002 पाठवला आणि त्यापासून आमचे बिग बाजारला आंबे जायला लागलेत. त्याच्यानंतर परसुद्धा एवढा माल हा देवगड तालुक्यातला किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यातला कसा एक कंपनी घेईल म्हणून महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीशी त्यांनी आमचे शेतकऱ्यांची भेट देऊन आणि ती महिंद्रा अँड महिंद्री कंपनीसुद्धा आमचा इथला माल घ्यायला लागलेला आज पहिला लोड जातो आहे आणि त्यामुळे आशेचं किरण आम्हाला त्या नितेश साहेबांनी आम्हाला दाखवलं आहे आणि त्यामुळे शेतकरी संपूर्ण इथला शेतकरी त्यांना धन्यवाद देतील. जनाशेठ, बघितलं तर ही सुरुवात म्हणायला हरकत नाही, कारण देवगडचं नव्हे तर संपूर्ण सिंधुदुर्गचं काही अर्थकरण जे आहे ते हापूस आंब्यावरती अवलंबून असतं आणि ह्या संकट काळामध्ये एक मोठी मदत तुम्हाला आलेली आहे. परंतु भविष्यात सुद्धा बघितलं आपण तर ही सुरुवात झाल्यानंतर जो एकदा चव चाखेल तो पुन्हा पुन्हा मागेल असं एक हापूसचं इथलं वर्णन जे आहे ते केलं होतं. काय वाटतं भविष्याकडे तुम्ही कसं बघता, कारण आंबा आणि शेती आंब्याची शेती यातल्या आपला एक गाढा अनुभव आहे. एक ज्येष्ठ आंबा बागायतदार म्हणून तुम्ही ही जी आपणास दालनं मिळाली बिग बाजार असेल म्हणा किंवा महिंद्रा आणि महिंद्रा ह्याच्या माध्यमातून देवगडचं अर्थकारण कसं बदलेल असं आपणास वाटतंय? मला धन्यवाद द्यावडे कमीच आहे त्याचं सुरुवातीलाच म्हटलं. याचं कारण ही दालनं जी दिलेली आहेत ती भविष्यामध्ये आम्हाला खरोखरच मोठ्या उंच शिखरावर नेणारी आहेत. याचं कारण म्हणजे त्यांना आम्ही आंबा पुरवू शकणार नाहीत अशापैकी त्यांची मागणी वाढत चाललेली आहे. सुरुवातीला आम्ही थोडा आंबा दिला, त्याच्यानंतर त्यांची मागणी वाढत चाललेली आहे आणि त्यामुळे आता ही त्यांचा आंबा म्हणजे जसं आंबा जर हे घेत असतील बिग बाजार किंवा महिंद्रा महिंद्रा कंपनी तर चांगल्या पद्धतीच आमच्या ह्या शेतकऱ्यांचे दिवस चांगलेच येतील. म्हणजे सुरुवातीचा जो व्यापार आम्ही करत होतो, सुरुवातीचं आम्ही जे मार्केट बघत होतो त्याच्यापेक्षा डबल ट्रिबलही आमच्या शेतकऱ्यांचा फायदा होईल असं आम्हाला वाटतं आणि त्याच्यामुळे हे चालणं दिलेले ते खरोखरच चांगले आहेत आणि त्यामुळे इथला सर्व शेतकरी नितेश साहेबांना धन्यवाद देणारच. आपल्यासोबत जयदेव कदम आहेत. देवगड तालुक्यातील अर्थकारण कशावरती चालतं आणि कशामुळे नुकसान होऊ शकतं ह्याचा पुरेपूर्ण असणार अभ्यास असणार एक व्यक्तिमत्व. जयदेव, काय वाटतंय की बघितलं आपण तर डायरेक्ट हा माल जो आहे आता आंबा जो बागेतला आहे शेतकऱ्यांनी उत्पादन केलेला माल जो आहे तो डायरेक्ट महिंद्राच्या माध्यमातून मेरा किसानच्या माध्यमातून ग्राहकाच्या हातामध्ये पडणार आहे. तुम्हाला माहितीच आहे की जसं आपण जाणतो की मधली जी काय दलालांची फळी असते चैन असते ते पूर्णपणे इथं नाहीशी झाली आहे. याचा किती फायदा इथल्या शेतकऱ्यांना आणि ग्राहकांना सुद्धा होऊ शकतो? नक्कीच. आताच आमचे ज्येष्ठ बागायतदार जनाशेठ तेली असतील, हरीफ बगदाद यांनी जे सांगितलं त्याप्रमाणे पूर्ण अर्थव्यवस्थाच यावर बदलण्याची शक्यता दिसते, कारण हा याचे वेगवेगळे साईड इफेक्ट आपल्याला याच्या पुढच्या काळात दिसणार आहेत. कारण एवढी मोठं दालनं मिळाल्यानंतर त्याचा वचक हा जे मधले वाशी मार्केटचे दलाल आहेत त्यांच्यावरही होणार आहे. म्हणजे डायरेक्ट आंब्याला दर मिळाल्यामुळे ॲटोमॅटिक जे सामान्य शेतकरी आहेत त्यांच्या मालाला शेतमालालाही मार्केट चालू झाल्यानंतर ॲटोमॅटिक दर मिळणार आहे. आता ही दोनच आपल्याला सध्या तरी दिसत आहेत, बिग बाजार जी अगोदरच त्यांनी चालू केल्याने आणि हा मोठा ग्रुप जो महिंद्राचा. पण मला माहिती असलेलं डिमार्टशी आपलं बोलणं साहेबांचं चालू होतं
आम्ही सगळेच जण त्याच्या संपर्कात होतो, परंतु या लॉकडाऊनमुळे त्यांनी थोडीशी त्यांची ही चाललेली आहे, पण आम्हाला वाटतं आणखी काही दिवसात त्यांचाही त्यांच्याकडूनही माल घेणं चालू होईल. या व्यतिरिक्त मला माहिती असलेली आमदार साहेबांनी ज्या काही गोष्टी केल्या आहेत की आपले जे कार्यकर्ते मुंबईतले मोठे कार्यकर्ते आहेत, नगरसेवक आहेत, संघटनेतले मोठे कार्यकर्ते आहेत, हाऊसिंग सोसायटीचे जे काही चेअरमन्स आहेत, त्यांच्याशी संपर्क साधून आपल्या काही शेतकऱ्यांना ती कॉन्टॅक्ट्स त्यांनी जुळवून दिलेले आहेत. म्हणजे हे तर हे मोठे आउटलेट झाले जे आपण आता पाहतो आहोत, बिग बाजार असेल किंवा हे असेल डीमार्ट असेल किंवा आत्ता मिळालेला महिंद्राचा आपल्याला ग्रुप असेल. ह्याचे फायदे मला तर नंतरच्या भविष्यकाळात दिसत आहेत. जसं मी सांगितलं, आता कदाचित त्यांना काही प्रोसेसिंग करून आंबा द्यायचा असल्यामुळे त्याची कमतरता होते, परंतु यानंतर त्याच्या त्या दरामुळे जो बाहेर फरक पडणार आहे त्याचं मला फार या त्यासाठी मला आमदार साहेबांचं कौतुक करायचं आहे. कारण काय झालेलं आहे की दलालांची आता एकंदर या सगळ्या परिस्थितीत दलालांची म्हणजे आता कुचंबना झालेली आहे. कारण काय, डायरेक्ट जो शेतकरी आहे तो डायरेक्ट पार्टीच्या कॉन्टॅक्टमध्ये या सगळ्या आमदार साहेबांच्या प्रयत्नांमुळे डायरेक्ट पार्टी ही शेतकऱ्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आलेली आहे. मी खरोखरच जसं ज्याप्रमाणे हरीश शेठ म्हणाले, जनाशेठ तेली म्हणाले, मी आमदार साहेबांना धन्यवाद देईन की फार मोठ्या संकटातून त्यांनी या आंबा बागायतदारांना सोडवलेलं आहे. जसं की बघितलं की महत्त्वाचा मुद्दा इथं आला नजरेसमोर, तो म्हणजे की इथला आंबा बागायतदार, आंबा उत्पादक शेतकरी जो आहे तो आपला आंबा महिंद्रा आणि महिंद्राच्या माध्यमातून, बिग बाजारच्या माध्यमातून थेट ग्राहकापर्यंत पोहोचवतोय, ज्याचा फायदा साहजिकच आहे की ग्राहकांना सुद्धा होतोय, त्याचा फायदा इथल्या आंबा उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा होतोय, जेणेकरून दोघांचाही फायदा झाल्यामुळे साहजिकच आहे फायदा होत असतानाच आंबा उत्पादकांना सुद्धा एक दिलासा मिळतोय. आणि जे काय पुढचं भविष्य आहे ही तर सुरुवात झालेली आहे, आणि पुढे येत्या काळामध्ये हे मोठ्या प्रमाणात जे काही वितरण असेल आंब्याचं ते इथून देवगडमध्ये होईल. आपल्यासोबत या संदर्भात बोलण्यासाठी येथील ज्येष्ठ कार्यकर्ते बाळ खडपे आहेत. बाळ, तुम्हाला काय वाटतं, एकंदरीत आपण सगळ्यांची मतं जाणून घेतली आता, आणि आता आपण एक शुभारंभ जो करतोय महिंद्रा आणि महिंद्राला इथून हापूस आंबा पाठवण्याचा, काय प्रतिक्रिया आपली? मी पक्षाचा कार्यकर्ता म्हणून एवढंच सांगेन की ऐन आंबा सीझन ऐन भरात असतानाच हा कोरोनाचा प्रभाव आणि त्याच्यामुळे झालेला लॉकडाऊन, याच्यामुळे आंबा शेतकरी जो आहे तो खूप अडचणीत आला होता. काजू आपण मार्केट उपलब्ध होईपर्यंत स्टॉक करून ठेवू शकतो, पण आंबा हा त्याच कालावधीत जर विल्हेवाट नाही लागली तर शेतकरी हा खूप नुकसानीत जाणार होता. आणि अशावेळी आपले लाडके आमदार या मतदारसंघाचे नितेश राणे यांनी हे दोन बाजारपेठा मोठ्या प्रमाणात आपल्याला उपलब्ध करून दिल्यामुळे बागायतदारांना खूप चांगला दिलासा मिळाला आहे, आणि त्याच्यामुळे बागायतदारांचा ह्याच्यात फायदा होईल, आणि याच्यामुळे मी आमदारांना खूप धन्यवाद देईन. इथे एक मुद्दा नमूद करावा असा वाटतोय की सुरुवातीला जेव्हा येथील आंबा बागायतदारांनी जेव्हा त्यांना आंबा परवाना वाहतूक मिळाला तेव्हा एपीएमसीला जो काय आंबा येथून पाठवला होता त्यावेळी दलालांनी त्यांना सांगितलं सुद्धा नसेल कदाचित की तुम्हाला पट्टी कितीची मिळाली. 5 दजनची पेटी 500 गेली, 1000 गेली, 700 गेली, 800 गेली, हे आंबा बागायतदारांना इथल्या माहिती पण नाही आहे. आंबादारांचं एवढंच म्हणणं होतं की बाबा माझ्या आंबा बागायतीमध्ये जो काय आंबा पिकलेला आहे, तयार झालेला आंबा आहे, तो काही करून इथं सडण्याच्या ऐवजी थोडे थोडके का पैसे मिळावेत पण ते मिळावेत या अनुषंगाने आंबा बागायतदारांनी जो मिळेल तो रेट घेऊन एपीएमसीला पाठवला. त्यानंतर मग जी काय लॉकडाऊनची अवस्था आली आणि त्यानंतर साहजिकच आहे की आंबा बागायतदारांच्या तोंडचं पाणी इथलं पळालं होतं, आणि त्यावेळी नेमकं संकटमोचक म्हणून आमदार नितेश राणे येथील आंबा बागायतदारांच्या पाठीशी उभे राहिले. आणि केवळ उभेच राहिले नव्हे तर सुरुवात करून देतानाच बिग बाजार, महिंद्रा अँड महिंद्रा असे एक मोठे प्लॅटफॉर्म येथील आंबा बागायतदारांना उपलब्ध करून देतानाच भविष्यामध्ये सुद्धा देवगडमधील हा हापूस आंबा मधली दलालांची चैन जी आहे ती तोडून डायरेक्ट ग्राहकांच्या हातात मिळवून देण्यासाठी एक मोठी बाजारपेठ उपलब्ध करून दिलेली आहे. त्यासोबतच देवगडचं एक अर्थकारण बदलणारा असा एक अभूतपूर्व असा निर्णय जो आहे तो आमदार नितेश राणेंच्या माध्यमातून इथं देवगडमधील आंबा बागायतदारांच्या पथ्यावरती पडणारा असा आहे. साहजिकच यामुळं भविष्यामध्ये जेव्हा आणखीन मागणी वाढेल, महिंद्रा अँड महिंद्रा असतील म्हणा किंवा बिग बाजार असतील म्हणा किंवा अन्य कोणी प्लॅटफॉर्म जे काय आउटलेट असतील म्हणा, त्यामुळे साहजिकच ही मधली अडत्यांची चैन तुटल्यामुळे येथील आंबा बागायतदार सधन होण्यास कुठलीच अडचण येणार नाही. कॅमेरामन आनंद तांबेसह राजन चव्हाण, सिंधू लाईव्ह, देवगड.
कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राइब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.